अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. दिवशी तुमच्या घरातले माझ्या नवऱ्याला वाटेल तसं बोलले, म्हणजे आम्ही एवढं तुमच्यासाठी केलं त्याची तर किंमतच ठेवली नाही. आणि हे काय बोळ्यानं दूध पिते हे, समजा गावालाही हैराण करून ठेवती तेव्हा बरं हिला कळलं नाही. आमचा आजी केला नादाला लावते ती, जणू काही ह्यांची पुरगी साजूक तुपातले असल्यागत बोलत होते. एवढं चांगलं स्थळ आणलं तर समजा गावासमोर पुरी नकार दिला, बापाच्या आबरूचा तरी जरा विचार करायचा की ना. मला माफ करा, माझ्यासाठी म्हणून तुम्ही तिथं आला आणि तुम्हाला ते सगळं सहन करायला लागलं. अगं तू का माफी मागतीस, तुझी काय बी चूक नाही. अगं अजिंक्यवर तुझं प्रेम आहे आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय, पण लग्न म्हणजे फक्त मुलाशी होत नाही तर त्या कुटुंबाबरोबर मुलगी जोडली जाते, त्या घरातल्या इतर माणसांना पण तिला सांभाळून घ्यावं लागते. शीतल सगळ्यांना नमस्कार कर. अग बाया, पदर बी सांभाळता येईना वैपुरीला, मग घर कस सांभाळायची? हे बघ, मी तुझ्यासाठी जीन्सन टॉप आणलाय. तू आणलंच बी वय, आता उद्या मला घालून दाखवायचं. भाऊजी तुम्हाला तर माझी चॉईस बी माहित नाही, आणि मने जीन्स टॉप घालशील का? मी अजिबात घालणार नाही. माझ्यासाठी बी घालणार नाहीस? नाही. अग पण शीतल ऐक, असं कसं असल, असता तर दिसला नसता वय. नाही तो चल तू. जम्या, ए जम्या. कस वाटलं सरप्राईज? काका तुमचं लग्न ठरलंय, तुम्ही आम्हाला सांगितलं बी नाही. तुम्हाला काय वाटलं रे? हा तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला काय कळणार नाही वय. अरे आम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितलं की तुमचं लग्न ठरलंय, मग काय कळल्या काय? आम्ही म्हणलं आता पार्टी करायची म्हणून तुम्हाला गंडून इकडे पार्टीला घेऊन आलो. पार्टी काय केळवण म्हणून केळवण? अरे लग्न ठरल्या जी शेतीत करतात त्याला पार्टी म्हणतात, आपण केळवणच म्हणायचं. शितले अच्छा लग्न आमरा प्लॅन. इथं माझा प्लॅन राहिला त्याचं काय? शीतल आजच बी लई महत्वाचं काम होतं बर का तुझ्यापेक्षा. हा असल काय तर महत्वाचं काम राहुल्या, आजच नाही शीतलीच पण लय महत्वाचं काम होत बर का, तशीच आणले तिला. आता माझं नाव सांगून घरातनं बाहेर सटकत होती. कळलं आम्हाला तुमचं काय महत्वाचं काम होत ते. राहुल्या आपल्याला गंडूनी एकमेकाला भेटायला चालली होती. नाही नाही तसं काय नाही. बरं बाई कसं असायचं असं असू दे, चला आता पार्टी करू. हा थम थम थम, पण आधी मला एक प्रश्न पडलाय, पार्टी व्हेज करायची का नॉन व्हेज ते आधी ठरवा, नाहीतर मागच्या सारखं भांडत बच्चीला बाबानू. पार्टी व्हेज करायची का नॉन व्हेज? व्हेज. नॉन व्हेज. व्हेज. नॉन व्हेज. व्हेज. इतका उत्त्यात आमचं मध्ये हाल. अरे मग मी तर खाऊन खाऊन मिळेल तुला का? नाही नाही माझं तसं काय नाही, तुम्ही करा नॉनव्हेज, मी नुसता भात खाईन, मला चालतंय. नको नको, नॉनव्हेज काय सारखंच होतंय, व्हेज केलं तर सगळ्यांनाच होईल ना, आणि हिला चालत नाही तर कशाला उगच. अरे असं कसं झालं?
म्हणजे वाघाची बकरी आणि बकरीच वाघ कस काय झालंय? काय झालं पूजी, असं का बघताय? शिकले लईच भारी दिसतेस, म्हणजे डिट्टू पुणे मुंबईच्या पुरींसारखं. ह्या कपड्यात तुला कधीच बघितलं नव्हतं. तुम्ही काय, माझ्या घरातल्यांनी बी मला असं कधी बघितलं नव्हतं. वय शिकले, लग्नानंतर तू साडी घालणार का जीन्स? तुम्ही म्हणाल ते असं कस? मी म्हणाल ते कस? आता तुला जे योग्य वाटते ना तेच तू घालायच. आणि हे बघ, मला काय आवडते त्यापेक्षा तुला काय पाहिजे ना ते जास्त महत्वाचं. आता तूच तर म्हणला होतास शोभून दिसली पाहिजे म्हणून. ते मी असंच म्हणलं होत तू हे कपडे घालावे म्हणून. पण खरं सांगू, त्याच मन किती सुंदर आहे हे महत्वाचं. आणि आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडते ना, मग ती कुठल्याही कपड्यात असू दे आणि कशी बी असू दे, ती सुंदरच दिसते. मी तर लग्नानंतर साडीच नेसणार. चला, म्हणजे एक काम झालं, आठवड्याच्या 7-8 साड्या एकदमच आणून द्यायची, म्हणजे काम भागलं. नाही नाही, अजिबात ना, साडीचा चॉईस माझाच असणार हे कायम ध्यानात ठेवायचं. बर भाई, ठेवतो ध्यानात. पण शिकले, तुला माहितीये का एक शालू तुझ्यासाठी आधीच चॉईस करून ठेवलाय. कोणी? तुझ्या आजी सासून. जीजी नव्हे? वय म्हणजे माझ्या आईचा शाल आहे तिच्या लग्नातलं. आणि जीजी ना ते शालूला कोणालाच हात लावून देत नव्हती. सारखी म्हणायची तेव्हा तुझी बाईक होईल तेव्हा तिलाच नेसायला देणार. आणि आज तर आज तू शाल तुला देण्यासाठी सुटकेस मधनं काढून दे म्हणून मागच लागली होती. शीतलनं केली खरेदी, ती बी एकदम स्टाईल मध्ये. बघ की शीतल. अशी कुणी पोरगी आहे का जी जीनची पॅन्ट बिना भायाच शर्ट पोरावणे घालून फिरल? मी त्यांना, मी ते तर काय म्हणजे खूप शांत आहेत, काहीच बोलत नव्हते. मीच मग मी त्यांना सांगितलं, आता सुद्धा त्यांना बोलायला. म्हणजे ह्यांनी एकदा फोन केलेला, मग आम्ही बाहेर पण भेटलेलो. कुठे 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 भेटला होता? पर्वतीला भेटले. त्यांना बोलू द्या हो, आज तरी बोलू द्या. शान्या काय, हा काय उचलते? उचल. चालू ना, खूप दुखताय आता सगळं. ते काही नाही, ह्या आतमध्ये नेऊन ठेवायच आहे. आणि अजून एक शिक्षा, ही वही आहे, या वही मध्ये सगळीकडे सॉरी 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 लिहायचंय, कळलं? ही वही बरे पण
आजी।